मौदा तालुक्यातील जे पिकाचं जे नुकसान झालंय त्याची पाहणी करायला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आमच्या सोबत इथे आलेले आहेत. पालकमंत्र्यांचा दौरा होता सर, पाहणी करताना काय निष्कर्ष झाला आणि किती प्रमाणात नुकसान झालेलं? नाही, इथे ज्या शेतात आम्ही आहोत ते तर 100% नुकसान झालेलं आहे, ह्याला काही मिळणार नाही आहे. कारण अजून धान जो आहे तो भरण्याच्या स्थितीत आहे आणि आता जो मोडून पडलेला आहे आणि आता अजून पावसाचं पण चिन्ह आहे. पाऊस जर झाला तर पुन्हा हे धान सडेल आणि जे काही मिळायचं आहे काहीच मिळू शकत नाही या ठिकाणी. हे 50% जास्त नुकसान आहे. आम्ही आमचे सगळे जे कृषी विभागाचे सर्व आमचे क्षेत्रीय कर्मचारी आहेत, आमच्या महसूल विभागाचे सगळे तलाठी आणि क्षेत्रीय कर्मचारी आहेत, तसंच ग्रामसेवक जे आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा अंदाज घेणं आमचं सुरू आहे, त्याचे पंचनामे करणं सुरू आहे. इथे 4 दिवसांमध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आमचे हे 4 ते 5 दिवसांमध्ये आमचे सगळे पंचनामे पूर्ण होतील. आणि सोबतच ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत बँकांकडनं त्यांचीसुद्धा माहिती आम्हाला असिस्टंट रजिस्टर कॉपरेटिवकडनं घ्यावी लागते आहे. त्यासोबतच कुणी पीक विमा काढलेला आहे ह्याच्या अशी सगळी ती माहिती तयार करून आम्ही शासनाला सादर करणार आहोत. या येत्या आठवड्याच्या अखेरपर्यंत, पुढच्या आठवड्याच्या अखेरपर्यंत ही सगळी माहिती आमची शासनाकडे निश्चितपणे जाईल. 2 ते 3 दिवसाआधी तुम्ही फक्त आढावा घेतला होता, आता तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करत आहे, वस्तुस्थिती जर बघितली तर किती मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे आणि शेतकऱ्यांना काय तुम्ही दिला सर? सध्या पूर्ण जिल्ह्याचा जर एक अंदाज जर घेतला तर एक प्राथमिक जो आमचा अंदाज होता तो 5.5 ते 6.5 हजारापर्यंतचा होता, परंतु निश्चितपणे तो ह्याच्यात वाढणार आहे. आपण ह्याच्यासोबतच सप्टेंबर महिन्यातला आणि ऑगस्ट महिन्यातलंसुद्धा जे नुकसान झालेलं आहे तेसुद्धा आपण सगळं कव्हर करतो आहोत. शासनाने आम्हाला जुलैपासून तर ऑक्टोबरपर्यंत जी सगळी माहिती मागितलेली आहे ती सगळी आम्ही सबमिट करतो आहोत. त्यासोबतच माझं एक सगळ्या शेतकऱ्यांना बंधूंना आणि भगिनींना एक विनंती राहील की ही आसमानी संकट आहे, परंतु निश्चितपणे शासन आपल्या पाठीशी आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनीसुद्धा आता एक विश्वास सगळ्यांना देण्याचं सांगितलं आहे की शासन जे काही नियमामध्ये जे काही जास्तीत जास्त मदत देणं शक्य आहे ती पूर्ण मदत करणार आहे. शेतकऱ्यांना घाबरायची गरज नाही, शासन निश्चित तर शेतकऱ्यांना घाबरायची गरज नाही, शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि शक्य ते जी मदत शेतकऱ्यांना ती दिली जाईल असं आश्वासन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेलं आहे. तर मोदहून कॅमेरा पर्सन नितीन रावेकरसह मुकेश शेडव, इतर मेल, नागपूर.